नमस्कार, मी प्रवीण सरोसे लेट्स अप मराठीमध्ये आपलं स्वागत करतो. आत्ताच्या घडीची एक अत्यंत महत्वाची व धक्कादायक माहिती समोर येत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात दरोडेखोरांच्या हल्ल्यामध्ये दोघांचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाल्याचे समोर येत आहे. शेवगाव शहरातील अत्यंत वर्दळीचे ठिकाण असलेल्या मारोड गल्ली या परिसरातील बलदवा कुटुंबियांच्या घरावरती पहाटेच्या सुमारास दरोडेखोरांनी सशस्त्ररित्या दरोडा टाकलाय. दरम्यान या दरोडेखोरांच्या ह्या हल्ल्यात गोपी किसान गंगा किसन बलदवा व पुष्पा हरिकिसन बलदवा या दोघांचा मृत्यू झाला आहे. तसेच या हल्ल्यामध्ये सुनीता रामकिसन बलदवा या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावरती रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला व अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे सह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी तात्काळ पथकासह घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान तपासासाठी फिंगरप्रिंट तसेच डॉग स्क्वॉड पथकही पाचारण करण्यात आले आहे. या घटनेचा शेवगाव शहरातील नागरिकांसह व्यापारी वर्गांमधून मोठा संताप व्यक्त केला जात आहे. आज या घटनेच्या निषेध म्हणून शेवगाव बंदची हाक देखील देण्यात आली असून व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद देखील पाळला आहे. दरम्यान अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून सातत्याने खून दरोड्याच्या घटना या घडत आहेत. काही दिवसांपूर्वीच नगर शहरातील बालिकाश्रम रोड परिसरात एक हत्याकांड देखील घडले होते. ही घटना ताजी असतानाच आज पहाटेच्या सुमारास शेवगाव शहरात घडलेल्या हत्याकांडाने जिल्हा हादरला आहे. या हत्याकांडाच्या घटनेने पुन्हा एकदा कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न एकदा चव्हाट्यावर आले. जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी रोखणे हे पोलीस प्रशासनासमोर एक नवं मोठं आव्हानच आता उभं राहिलं आहे.